बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या सोनाळा येथील संत सोनाजी महाराज यांच्या यात्रेत जळगाव खान्देश येथील आनंद लोककला मंचाने तमाशा लावलाय. यावेळी पोलिसांनी विविध कारणे देत कलावंतांना धक्काबुक्की करत त्यांच्या वाहनांवर कारवाई केली आहे. यानंतर कलावंतांनी संतप्त होत रसिकांसमोर याबाबत न्याय मागत पोटाची भूक कशी भागवणार असा सवाल उपस्थित केला आहे. मी सोनाळा यात्रे मुक्कामी दोन तमाशे घेऊन आलोय तिथं. तर पोलिसांनी आमचे तमाशे बंद केले. आज 200 लोक आम्ही इथं घेऊन आलो. आज प्रत्येक यात्रेतल्या लोकांना दोन नंबर सट्टा मट्टा सगळ्याला परवानगी आहे. पण आमच्या तमाशे 25-30 पोलीस येऊन इथं सगळ्यांना मारहाण केली आणि इथं सगळ्या वायरी वगैरे काढल्या. PSI नी सांगितलं की बाबा तुम्ही इथं कार्यक्रम करायचा नाही तर का करायचं नाही. गाडी पण आमची जप्त केली, ड्रायव्हरला मारहाण केली, त्याचं लायसन्स जप्त केलं, आधार कार्ड घेतलं त्याचं. आम्ही असं काय करतोय? आम्ही लोककला सादर करतोय समाजा पुढे. आम्ही काय दोन नंबर धंदे करत नाहीत. आज लेकरं बाळ आहेत आमच्या संघात, छोटे छोटे लेकरं आहेत, ताणे बाळ आहेत आमचे. तुम्ही अजून बी बघा त्यांना, सगळ्यांना नवरे आहेत बायकांना. हे लोक काय समजतात लोककला म्हणजे सांगा तुम्ही मला. हा, शासनाने एवढं आम्हाला GR दिलं, हे केलंय, तरी हे लोक आम्हाला आळून बघतात, पैसे मागतात. पैसे द्या नाही तर तमाशा करा, नाही तर तमाशा करू नका. नाही तर आता हे आज पब्लिक, या पब्लिकला कोण तोंड देणार? तमाशा बंद करा नाही तर यात्रा गावच्या बंद करा. आज तारीख काय? 26 नोव्हेंबर. आज आपले पोलीस जवान शहीद झालेले आहेत, त्यांना आज आम्हाला श्रद्धांजली व्हायची होती. तर या पोलिसांनी आमचाच तमाशा बंद केला.